नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो वातावरणात अचानक बदल होत असताना पिकावर खूप परिणाम होतो त्यामुळे शेतकऱ्यांना काही उपाययोजना करून पिकांचे संरक्षण करावे वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढल्यास फवारणी धुपण करणे पाहिजे त्या उपाययोजना कराव्यात आपण लवकरच त्या संदर्भात एक जुगाड घेऊन येणार आहोत की धुक्या आल्यानंतर आपल्या पिकांचे संरक्षण कसे करावे मित्रांनो हवामानात नेहमी बदल होत असतो पण या मोसमात येणारे पाऊस हे अवकाळे असतात त्यात ढगांची प्रचंड गर्दी असते वारे सुटते विजांचा कडकडाट होतो तर काही भागात वातावरणात खूप शांतता पसरते यावेळी ये येणारा पाऊस कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो किती दिवस पावसाळी वातावरण तयार होईल कुठे ढागांची गर्दी जास्त राहील हा सर्व आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलेले तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन जरूर प्रेस करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीसंदर्भात संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे विशाखापट्टणम ते भुवनेश्वर एक वादळी परिस्थिती असून याचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात लवकरच डब्ल्यू डी सरकत असून या दोन्ही वातावरणामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हा अंदाज सातत्याने बदलतो आहे त्यामुळे दररोजची अपडेट बघणं अतिशय आवश्यक आहे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता पुढील दहा दिवसामध्ये निर्माण होते त्याचा हा एक अंदाज आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे त्याचबरोबर विदर्भ यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचं प्रमाण आज कमी दाखवलं आहे पावसाचा जोर हा धुळे नंदुरबार जळगाव नाशिक मालेगाव या परिसरामध्ये त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाण्याच्या काही भागामध्ये अकोल्याच्या काही भागामध्ये वाशिमच्या काही भागामध्ये पावसाचं वातावरण जास्त राहण्याची शक्यता आहे आजच्या ताज्या अपडेटमध्ये हवामानात काय बदल होतो आहे कारण हे वातावरण सातत्याने बदलतं आहे चोवीस तारखेपासून मात्र जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात सरकणार आहे हा अंदाज कायम आहे यामध्ये आपण बघतो की पुणे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे थोडं चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागामध्ये पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता आहे अहमदनगर बीड लातूर नांदेड या भागातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही हे वातावरण जोरदार राहण्याची शक्यता आहे याचा खास प्रभाव आपण बघतो छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये नाशिक अहमदनगर पुणे ठाणे पालघर या परिसरातही निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघतो जालना बीड अगदी सातारा सोलापूरपर्यंत अहमदनगर दक्षिण पुणे पूर्व भागातही पावसाचा निर्माण होण्याची शक्यता आहे खास करून नंदुरबार मालेगाव जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्यात याचा प्रभाव थोडा अधिक राहून मेघगर्जेनेसह विजांच्या ककडासह जोरदार पावसाची शक्यता आहे थोडा डब्ल्यू डीचा प्रभाव वाढत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यामध्ये जळगाव धुळे अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिकचा उत्तरेकडील भाग याचा समावेश असणार आहे 27 सत्तावीस तारखेपर्यंत हे वातावरण राहील